नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचं आणि तेही अगदी कमी खर्चात अगदी यम्मी बाहेरच्या विकच्यासारखंच लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाहू शकता तुम्ही किती यम्मी दिसतं आहे आता तर उन्हाळ्याचे दिवसही चालू झालेत आता आपण एकदा ट्राय करून बघूया कसं बन छानपैकी झाले बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त झालं आहे वा एकदम टेस्टी चॉकलेट आईस्क्रीम तर सगळ्यांनाच आवडतं चला तर कसं बनवायचं बघूयात त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे तीन मी इथे घेतले आहेत तीन टायगर क्रंच दहा रुपयाचे एक पुडा आहे एवढ्या बिस्किट पुड्यांमध्ये कमीत कमी पाच ते सहा लोक अगदी भरपूर आईस्क्रीम खाऊ शकतात तर तुम्ही तशा प्रमाणात तुमचं कमी जास्त बिस्किट पुड्याचं करू शकता तर इथं मी सगळे बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे आपल्याला जरी फाईन पावडर नाही झाली तरी आपल्याला अजून ते बऱ्याच वेळा फिरवायचं आहे त्यामुळे पण आता आपल्याला साखर घालून फिरवायचे आता सा बिस्किट तर गोड असतातच त्यामुळे ता, मी आपल्याला तसं प्रमाणात कमी की जास्त साखर घ्यायची इथं मी एकच चमचा घेतलेली आहे त्यासाठी आता आपल्याला तीन बिस्किट पुड्यांसाठी एक ग्लास आपल्याला दूध घ्यायचं आहे त्याच्यासोबत साय असेल तर तेही खूप चांगलंच कारण तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता नसेल तर अशा पद्धतीने आता आपण त्याला छानपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टेस्टसाठी ब्रू कॉफी टाकते आहे मी ते इंस्टंट कॉफी तर तुम्ही कोणतीही इंस्टंट कॉफीची एक पुडी टाकू शकता तुम्हाला जर कॉफीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅनिला इसिन्ससुद्धा हो घालू शकता पण कॉफी आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे व्यवस्थितपणे आपण एकदा परत एकदा फिरवून घेतलेलं आहे बी आणि आता हे मिक्सर आपण एका जारमध्ये ट्रान्सफर करूयात याच्यामध्ये आपल्याला हे अगदी एअरट्राईट पॅक करायचं आहे तर तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तुम्ही तो, तो लावू शकता जर तो नसेल तो सेल, तर तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर किंवा अगदी काहीच नसेल तर आपली दुधाची मधून कट करून स्वच्छ धुवून अशी तीही लावू शकता आता आपण मी पण तिथं दुधाची पिशवीच घेतलेली आहे अगदी पॅक बसतं झाकण त्याच्यामुळे अजिबात हवा आतमध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे अजिबात आईस क्रिस्टल्सही तयार होत नाहीत आता आपल्याला हा पॅक झालेला डबा आपल्याला दोन तास फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे सेट करण्यासाठी आता आपण याला दोन तास फ्रीजरमध्ये सेटिंगसाठी ठेवूया आता पाहू शकता आता दोन तास झालेले आहेत हे, हे बघा आता आपण उघडून बघूयात आता थोडंसं सेट झालं असेल त्यात जर त अगदी अगदीच आईस क्रिस्टल तयार झाले असेल तर तेही आता आपण काय करायचं आहे मिक्सरमध्ये परत एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जर काही झाले असेल आईस क्रिस्टल तयार तर तेही अगदी बारीक होऊन जातील पाहू शकता तुम्ही आता हे मी परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये बघा तुम्ही एअरबल्स पण किती छान आलेले आहेत आता आपण हे परत आपल्याला त्याच जारमध्ये पुन्हा सेट करायला लावायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला सेट करायला लावायचं आहे पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला जर काय आवडत असेल तर चोको चिप्स टाकू शकता जर ते नसतील तर तुम्ही कोणतीही चॉकलेट इथे मी डेअरी मिल्क वापरली आहे डेअरीकचे एक कॅडबरी त्यात छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल तसंही ते खूप छान लागतं अगदी आता ह्याला आपण पुन्हा त्याचप्रमाणे पेपर लावून व्यवस्थित झाकण पॅक करून कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी से ठेवायचं आहे चला आता चार ते पाच तास झालेले आहेत आता आपण ह्याला ओपन करून बघूया आपलं आईस्क्रीम तयार झालं का हे पहा अगदी मस्त आता आपण ओपन करून बघूयात तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी अगदी कमी खर्चात मस्तपैकी आईस्क्रीम तयार होतं जास्त काही त्याला आपल्याला खर्च येत नाही अगदी मस्त हॉटेलसारखं मस्तपैकी आईस्क्रीम घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने तुम्ही पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता हे पहा वा किती मस्त दिसते बघा एक नंबर झालं आहे त्याच्यामध्ये कॅडबरीचे तुकडे आहेत आता तुम्हाला याच्यावरून जर हवं असेल तर तुम्ही काय करा शेंगदाण्याचे शेंगदाणे भाजून असे त्याचे साल काढून त्याचे थोडे थोडे असे क्रंची तुकडे करून टाकले तरीही ते अगदी मस्त लागतं अगदी भन्नाट लागतं खायला तुम्हाला नसेल आवडेल तर तर मी नाही घातलं तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही याला कोणताही शेप देऊ शकता कपमध्ये घालून कुल्फी कुल्फीचा पण आकार देऊ शकता किंवा त्या तुम्ही आईस्क्रीमचा स्कूप वापरूनही विकतच्यासारखे स्कूपही तयार करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आईस्क्रीम तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा वाव काय मस्त दि दिसतं आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ